रूपामध्ये मी रुपाली मना पासना स्वागत करते अगदी तोंडावरती आलेला आहे तर आपली तयारी आपण जोरात चालू केली तर अगदी थोडीशी हेल्प म्हणून मी हा काढला काढलाय कोणतेही पेड प्रमोशन वगैरे या व्हिडिओमध्ये करायचा उद्देश माझा अजिबात नाहीये तर घरातली चांदीची भांडी किंवा देवाचे दागिने अगदी दोन तीन मिनटामध्ये आपण कसे चमकवू शकतो ते मी दाखवते या लिक्विडसाठी मी नेहमी काचेच्याच बाउलचा वापर करते तर मी व्हिडिओसाठी थोडा पसराट घेतला आहे तुम्ही कोणताही बाउल इथे वापरू शकता सिल्वर डीप म्हणून हे जे लिक्विड आहे ते ऑनलाईन अवेलेबल असतं ते मी दोन वर्ष झालं जवळजवळ आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला दिसते एका बॉटलमध्ये इथं लिक्विड आहे खरं तर या बॉटलमध्येच काही छोटे मोठे दागिने तुम्ही डीप करून ते क्लीन करून घेऊ शकता पण मी इथे बाउलमध्ये तुम्हाला दाखवते हो किंवा मी नेहमीच बाउलमध्ये करते कारण माझ्याकडे जे दागिने आहेत देवाचे ते थोडेसे मोठ्या साईजचे आहेत ते त्या बॉटलमध्ये एकतर जात नाही आणि गेले तर बाहेर येत नाही तर असं अडचण होते म्हणून मी बाउलमध्ये हे लिक्विड काढून घेते यामध्ये आता आपण जे देवाचे दागिने आहेत ते आपण बुडवतोय हो तर हे जे लिक्विड आहे ते त्या दागिन्यांना जेव्हा लागतं तेव्हा अगदी दोन मिनिटांमध्ये हे दागिने पॉलिश होतात तर लिटली पॉलिश होतात अजिबात असं नाही की बाहेर काढल्यावर ते परत काळे पडलेत वगैरे असं कधीच झालेलं नाही म्हणजे माझ्या बाबतीत खरं तर दरवर्षी मी गणपती बाप्पासाठी थोडे थोडे दागिने खरेदी केलेत ते छान छान छोटे छोटे दागिने आहेत जसं की पान सुपारी मोदक जास्वंदाचं फूल कमळाचं फूल त्यानंतर केवड्याचं पान आणि गळ्यातला हार असं बरंच काही मी घेतलेलं आहे चांदीच्या दागिन्यांसाठी किंवा भांड्यांसाठीच आपण फक्त या लिक्विडचा वापर करायचा आहे इथे तुम्हाला दाखवते जी बॉटल आहे त्या बॉटलमध्ये एक छोटंसं स्टँड प्लॅस्टिकचं त्यांनी असं दिलेलं आहे तर छोटे मोठे दागिने म्हणजे जसं काही ज्वेलरी असले ती त्यानंतर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत देवाचे दागिने वगैरे ते तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये असं बुडवून त्या स्टँडवरती ठेवून ते डायरेक्ट बाहेर काढू शकता पण मी इतकं सगळं करत बसत नाही मी सरळ बाऊलमध्ये ते दागिने घेऊन ते बुडवते असे अगदी दोन मिनटामध्ये ते जे दागिने आहेत ते आपल्याला लगेचच काढायचे आहेत तर काढताना आपण लाकडी किंवा प्लास्टिकच्या चमचाचा वापर करायचा आहे तर इथं मी तुम्हाला दिसतं एकदम छान असे आपले दोन मिनिटातच दागिने चमकायला लागलेले आहेत तर हे जे दागिने आहेत ते मी लगेचच आपण त्या दागिन्यांवरचं जे लिक्विड आहे ते आपण झटकून घेतोय किंवा नितळून घेतोय ते आणि मग आपल्याला हे जे दागिने आहेत ते आपल्या नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे स्वच्छ त्याच्यामध्ये आपल्याला हे घ्यायचे आहेत काढून आणि पाण्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण स्वच्छ पाण्यामध्ये ते दागिने आपल्याला धुवून घ्यायचेत आणि लगेचच ते कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचेत तर अशा पद्धतीने मस्त असं हे लिक्विड आहे तुम्ही या गणपती बाप्पाच्या सणासाठी तुम्ही याचा वापर करा तुम्हाला जर तुमच्याकडे दागिने असतील तुमचे स्वतःचे दागिने असतील भांडी असतील छोटी मोठी तर ती या लिक्विडने तुम्ही क्लीन करून घ्या तर पॉलिशचे बरेच पैसे इथे आपले वाचणार आहेत तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही हा शेअर करू शकता आणि आपलं खरं तर रेसिपीचं चॅनल आहे तर नक्की छान छान रेसिपीला भेट देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं तुम्ही बघताय की छान आपले चांदीचे दागिने एकदम चमकायला लागलेले आहेत तर हां एक सांगायचं राहून गेलं की तांब्याची भांडी जी असतात गणपती बाप्पासाठी आपण आता जी पूजेला वापरतो ती पण क्लीन करण्याचा एक छानसा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती पण तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला नक्की तो व्हिडिओ आवडेल आता हेच लिक्विड जे असतं ते परत आपण त्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे परत आपल्याला जेव्हा चांदीची भांडी स्वच्छ करायची तेव्हा आपण हे वापरू शकतो तर अशा पद्धतीने हा मस्त असा व्हिडिओ फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच याची मदत होईल भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद